नमस्कार, धे यूपीएससी एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्कांना सुरुवात करतोय. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत हक्काचं इंट्रोडक्शन पाहिली होती. त्याच्या आधी आपण भारतीय नागरिकता पाहिलं होतं, त्यानंतर भारतीय राज्यघटनेची निर्मिती पाहिलं होतं, भारतीय राज्यक्षेत्र पाहिलं होतं, त्यानंतर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य कशी आहेत हे टॉपिक आपण याच्या आधी डिस्कशन केलं होतं. आताच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत हक्क जे आहेत त्या मूलभूत हक्काचं कम्प्लीट अनालिसिसला सुरुवात करतो. यामध्ये मूलभूत हक्काचे जे लहान लहान सब पॉइंट असतात ते सब पॉइंट पण आपण आता लेक्चरमध्ये अनालिसिसला सुरुवात करतोय. तुमच्या परीक्षेला परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 12 ते 35 या कलमाचं फक्त टायटल पार्ट असून तुम्हाला महत्वाचं नसतं, तर टायटलच्या आतमध्ये जे सब पॉइंट दिलेले असतात हे सब पॉइंट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले पाहिजेत आणि पुन्हा त्याचं व्यवहारिक जे स्वरूप असतं ते व्यवहारिक स्वरूप सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्हाला समजलेल्या असतील तर तुमच्या परीक्षेचे प्रीचे आणि मेन्सचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व होऊ शकतात. ठीक आहे, आणि आपण आता लेक्चरमध्ये हे सगळं सुरुवात करतोय. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर जी भारतीय राज्यघटना आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क सांगितले होते. कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या सांगितली होती. कलम 13 जे होतं, कलम 13 मध्ये न्यायालयीन प्रलोभन अधिकार सांगितला होता. कलम 14 ते 18 मध्ये समानता होती. कलम 19 ते 22 यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार होता. कलम 23 आणि 24 हा शोषणाविरुद्ध अधिकार होता. कलम 25 ते कलम 28 यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला दिलं होतं. कलम 29 ते 30 यामध्ये तुम्हाला शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार देण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा कलम 31 जे होतं ते मूळ राज्यघटनेमध्ये कलम 31 सुद्धा होतं आणि ते संपत्तीच्या अधिकारासंदर्भात होतं. नंतर घटना दुरुस्तून कलम 31 काय करण्यात आलं होतं, भारतीय राज्यघटनेतून निरसित करण्यात आलं होतं. त्यानंतर कलम 31 कलम 32 होतं. कलम 32 मध्ये मूलभूत हक्काचं उपाययोजन सांगितलं होतं. जर मूलभूत हक्क नष्ट झाले तर ते पुन्हा मिळवून देण्याचा जो न्यायालयाचा अधिकार आहे, कशा प्रकारचे रिट मागून ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवले जातात हे रिट हे कलम 32 मध्ये सांगितलं होतं. कलम 32 नंतर कलम 33 होतं ते सैनिकासंदर्भात जी मूलभूत हक्क असते ते काही प्रमाणात काय असते स्थगित असेल, काही प्रमाणात ते कमी असतील. त्यानंतर जिथं लष्करी कायदा असतो लष्करी कायदा लागू असणाऱ्या ठिकाणी सुद्धा मूलभूत हक्क काय नसतील शिथिल केले जातील, अशी कलम 34 मध्ये सांगितलं होतं. आणि कलम 35 मध्ये सांगितलं होतं मूलभूत हक्कामध्ये जर बदल करायचा असेल तर असा बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला होता. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या इंट्रोडक्शन आहे ती इंट्रोडक्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. हे आताचं लेक्चर पाहण्याचे तुम्ही पहिला मागील व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारची इंट्रोडक्शन समजेल आणि त्यानंतर मग आपण आता जे डेप्थवर अनालिसिस करणार आहोत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतं. ठीक आहे, आताच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे तर मूलभूत हक्कामधला आज जो समानतेचा अधिकार आहे समानता. ठीक आहे, समानता भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 ह्या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेची समानता सांगितल्या. ह्या समानता आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की भारतीय राज्यघटनेची समानता कलम 14 ते 18 हे आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण आताच्या लेक्चरमध्ये कलम 14 ते 18 सुरू करण्याच्या आधी आपण पहिला मूलभूत हक्काची व्याख्या पाहिली होती. मूलभूत हक्क म्हणजे नेमकं आपण काय पाहिलं होतं, एक राज्यशास्त्रामध्ये एक राज्यसंस्था असते. ठीक आहे, एक राज्यसंस्था असते, दुसऱ्या असतात जनता. लोकशाहीमध्ये जनता किंवा लोकांच्या मार्फत निवडून दिलेली राजव्यवस्था असते त्याला आपण काय म्हणतो, लोकशाही म्हणतो. ठीक आहे, हुकुमशाहीमध्ये काय असतं, एका विशिष्ट परिस्थितीचा फायदा घेऊन एखादा व्यक्ती संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेत असेल आणि तो तर अमर्यादा असेल तर त्याला हुकुमशाही म्हणतात. ठीक आहे, समाजवादी व्यवस्था म्हटलं तर समाजवादी व्यवस्थामध्ये काय असेल, जनतेमार्फत निवडलेले एक पक्ष असून तो पक्ष पूर्ण सत्तेमध्ये असतो त्याला समाजवादी व्यवस्था असं म्हणतात. ठीक आहे, हा म्हणजे ज्या शासन व्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात ते वेगवेगळे प्रकार डिपेंड असतं की जी राज्यसंस्था आहे त्याची नियुक्ती कशी केली जाते. ठीक आहे, राजशाही म्हटलं तर राजशाहीमध्ये काय असतो, राज्यसंस्थेचा प्रमुख हा वंश परंपरागत असतो. लोकशाहीमध्ये राज्यसंस्था ही लोकांच्या मार्फत नियुक्ती केलेली असते. ठीक आहे, जेव्हा तुम्ही मूलभूत हक्क म्हणता मूलभूत हक्काची व्याख्या आपण काय पाहिली होती की राज्यसंस्थेच्या विरोधामध्ये लोकांना मिळालेले जे अधिकार होते त्याला आपण मूलभूत हक्क म्हणलं होतं की राज्यसंस्थेच्या विरोधात लोकांना मिळालेले अधिकार. जेव्हा तुम्ही मूलभूत हक्काचा अभ्यासाला सुरुवात करता तर मूलभूत हक्काच्या अभ्यासाच्या सुरुवातीला कलम जे 12 आहे. ठीक आहे, कलम 12 मध्ये काय सांगितले तर कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या सांगितली की राज्यसंस्था म्हणजे नेमकं कोण असते, राज्यसंस्थेचे कोणते घटक असतील हे कलम 12 मध्ये सांगितले.
ठीक आहे. मग कलम 12 आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला जे आधीच सांगितले की मूलभूत हक्क हे सर्वात जास्त विस्तृत आणि विश्लेषण केलेलं आहे. जे प्रत्येक राज्यसंस्थेची व्याख्या असंच फक्त म्हणलं नाही तर त्या राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये कोण कोणते घटक येतात हे सुद्धा कलम 12 मध्ये सांगितलंय. तर राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये कोण कोणते घटक येतात हे आपण थोडं अनालिसिस करूया. ठीक आहे. राज्यसंस्था बघा, कारण मूलभूत हक्क राज्यसंस्थेच्या विरोधामध्ये आहे. मग राज्यसंस्था म्हणजे नेमकं कोण? तर राज्यसंस्थामध्ये संघ, संघ संघ संघाचं कायदे मंडळ आणि संघाचं कार्यकारी मंडळ. बघा, संघाचं कायदे मंडळ आणि संघाचं कार्यकारी मंडळ हे राज्यसंस्थेच्या डेफिनेशन मध्ये येतात. संघाचं म्हणजे काय? केंद्र सरकारचं कायदे मंडळ, त्याला आपण जे संसद म्हणतो, आणि केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ, त्याला आपण भारत सरकार म्हणतो. हे दोन्ही काय येतात? राज्यसंस्थेच्या डेफिनेशन मध्ये येतात कलम 12 अंतर्गत. पुन्हा आणि कोण येतं? तर संघानंतर प्रत्येक राज्य आहे, म्हणजे प्रत्येक स्टेट आहे. प्रत्येक स्टेटचं जे विधिमंडळ असतं, प्रत्येक स्टेटचं विधिमंडळ आणि प्रत्येक स्टेटचं जे कार्यकारी मंडळ असतं. ठीक आहे. इथं कोण प्रमुख असतात? तर इथं पीएम प्रमुख असतात, इथं सीएम प्रमुख असतात. एवढाच फरक आहे. इथं वरती पंतप्रधान असतात, खाली मुख्यमंत्री असतात, पण दोन्ही पण काय आहेत? कार्यकारी प्रमुख आहेत. तर राज्याच्या डेफिनेशन मध्ये प्रत्येक राज्याचं विधिमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, आणि प्रत्येक राज्याचं कार्यकारी मंडळ म्हणजे महाराष्ट्र सरकार, हे सुद्धा काय होतं? राज्याच्या डेफिनेशन मध्ये येतं. त्यानंतर आणि कोण येतं? तर भारतातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचे दोन प्रकार भाग असतात, ते कलम भारतीय राज्यघटने मूळ राज्यघटनेमध्ये 973 घटनादुरुस्ती अंतर्गत आपण काय केलं होतं? स्थानिक स्वराज्य संस्था आपण भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केल्या होत्या. त्यामध्ये दोन प्रकार असतं, एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य तुम्हाला माहिती आहे, ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हटला तर त्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, छावणी मंडळ हे सगळे येतं. ठीक आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा ग्रामीण आणि शहरी हे सुद्धा राज्य संस्थेच्या डेफिनेशन मध्ये असं येतं, असं कलम 12 मध्ये सांगितलंय. पुन्हा अजून कोणते घटक येतात? तर भारत सरकारच्या नियंत्रणाखाली, भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व सेवा, नियंत्रणाखालील, ठीक आहे, सर्व सेवा, की ज्यावर भारत सरकारचं नियंत्रण असतं अशा नियंत्रण असणाऱ्या सर्व सेवा आणि प्राधिकरण, प्राधिकरण हे सगळं काय होतात? राज्य संस्थेच्या डेफिनेशन मध्ये येतात. की ज्या गोष्टी भारत सरकारचं काम करत असतात, ज्याच्या मार्फत भारत सरकारचं काम चालत असतं, अशी सर्व प्राधिकरणे, म्हणजे निवडणूक आयोग असेल, ठीक आहे, लोकसेवा आयोग असेल, ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी भारत सरकारचं कामकाज करतात, भारत सरकारचं प्राधिकरण म्हणून काम करतात, ते सुद्धा राज्य संस्थेच्या डेफिनेशन मध्ये येतं असं कलम 12 मध्ये सांगितलंय. ठीक आहे. पुन्हा अजून कोण येतं? तर यामध्ये मग तुम्हाला माहित आहे LIC जीवन विमा असेल किंवा तेल वायू, जे ज्या ज्या ठिकाणी सरकारची गुंतवणूक आहे, ज्या ज्या ठिकाणी सरकारचं वर्चस्व आहे, सरकारचं नियंत्रण आहे, ह्या सगळ्या गोष्टी भारत सरकारच्या राज्याच्या डेफिनेशन मध्ये येतात कलम 12 अंतर्गत. पुन्हा न्यायालयानं असा निर्णय दिला की न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयानं सांगितलंय की ज्या जे सार्वजनिक प्राधिकरण असतात, की जे सरकारचं काम बजावत असतात, की न्यायालयाच्या निर्णय, म्हणजे एक SC निर्णय पण आहे की घटनेमध्ये या तरतूद, न्यायालय निर्णय काय सांगितलंय की जे जे भारत सरकारचं काम करणाऱ्या सर्व संस्था, ठीक आहे, म्हणजे ह्या संघ्या जे व्याख्या न्यायालयानं पुन्हा ब्रॉडली व्याख्या केल्यानं काय सांगितलं की भारत सरकारचं काम करणाऱ्या सर्व संस्था सुद्धा न्यायालयाच्या डेफिनेशन मध्ये येतात. म्हणजे सर्व संस्था की न्यायालय भारत सरकारचं काम करणाऱ्या सर्व संस्था सुद्धा राज्याच्या डेफिनेशन मध्ये येतात. म्हणजे कलम 12 मध्ये जी राज्याची डेफिनेशन सांगितल्या, त्या राज्याच्या डेफिनेशन म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी येतात असं पुन्हा सांगितलंय. पुन्हा न्यायालयाचे निर्णय, तर पुन्हा न्यायालयाने काय सांगितलं की जे खाजगी प्राधिकरण असतात, खाजगी प्राधिकरण, की जे सरकारचे नाही ते खाजगी प्राधिकरण, म्हणजे खाजगी एखाद्या व्यक्तीची प्राधिकरण आहेत, असे खाजगी प्राधिकरण सुद्धा जे सरकारचे काम करत असतात, की खाजगी प्राधिकरण जे सरकारचे काम करत असतात, ते सुद्धा राज्य संस्थेच्या डेफिनेशन मध्ये येतात असं न्यायालय, असं आपल्या भारतीय राज्यघटनेचं कलम 12 सांगतं. ह्या कलम 12 मध्ये
जी राज्य संस्था आहे त्या राज्य संस्थेचं संकम्प्लीट तुम्हाला विश्लेषण पाहायला मिळतं की राज्याच्या व्याख्येमध्ये कोण कोण येतात. तर राज्याच्या व्याख्येमध्ये केंद्र येतं, राज्य येतं, स्थानिक स्वराज्य संस्था येतात, सरकारच्या सर्व काम करणाऱ्या यंत्रणा येतात, पुन्हा सर्व सरकारची प्राधिकरण येतात, पुन्हा सर्व सरकारचे खासगी प्राधिकरण सुद्धा राज्य संस्थेच्या डेफिनेशनमध्ये येतात. ही तुम्हाला ब्रॉडली राज्य संस्थेची पहिला कलम 12 मध्ये जी डेफिनेशन सांगितल्या ही डेफिनेशन तुम्हाला पहिला चांगल्या प्रकारे समजली पाहिजे. कारण या सर्वांच्या विरोधामध्ये लोकांना अधिकार मिळाल्यात की ह्या सर्वांनी जर मूलभूत हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा मिळवून देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजे राज्य संस्थेची डेफिनेशन आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या कलम 12 मध्ये. त्यामुळे तुम्हाला कलम 12 चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे आणि त्यामध्ये तो न्यायालयाचा निर्णय आहे तो न्यायालयाचा निर्णय सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. कारण तो सुद्धा तुमच्या परीक्षेला काय झालं तर विचारला जातो. ठीक आहे, त्यानंतर पुढे इथंपर्यंत समजलं. त्यानंतर पुढचा डाटा आहे. पुढच्या डाट्यामध्ये आपण काय अनालिसिस करणार आहोत की कलम 12 नंतर ज्या पुढच्या गोष्टी आहेत. कलम 12 नंतर आपण कलम 13 पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेचं कलम 13. ठीक आहे, कलम 13 मध्ये काय असेल. कलम 13 जे टायटल आहे त्यामध्ये सांगितले मूलभूत हक्काचं विसंगत असणारा मूलभूत हक्काचं विसंगत असणारा अथवा मूलभूत हक्क न्यूनतम करणारा कायदा हा काय असेल, घटनाबाह्य असेल. म्हणजे त्यालाच म्हणतात कलम 13 मध्ये सांगितलंय न्यायालयीन पुनर्विलोकन. पुनर्विलोकन न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे मूलभूत हक्काचं जर हनन झालं तर ते मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा न्यायालयाचा अधिकार हा कलम 13 मध्ये सांगितलाय. त्यालाच म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन की न्याय मूलभूत हक्क नष्ट झाला तर पुन्हा तो मिळवून देण्याचा अधिकार. ह्यामध्ये मग कलम 13 मध्ये पुन्हा कलम 13(1) सांगितले. 13(1) ची डेफिनेशन काय, मूलभूत हक्काचा विसंगत असणारा कायदा. मूलभूत हक्काच्या विसंगत असणारा कायदा, विसंगत असणारा मूलभूत हक्काच्या विसंगत असणारा कायदा किंवा शब्द आहे किंवा की मूलभूत हक्काचा विसंगत असणारा कायदा किंवा मूलभूत हक्क न्यूनीकरण. न्यूनीकरण म्हणजे काय की त्याचं महत्व कमी करणारा, न्यूनीकरण करणारा कायदा. करणारा कायदा मूलभूत हक्काचं न्यूनीकरण करणारा कायदा काय असेल की तो घटनाबाह्य असेल. म्हणजे कलम 13(1) मध्ये काय सांगितले, विसंगत मूलभूत हक्कांच्या विसंगत असणारा कायदा किंवा न्यूनीकरण करणारा कायदा हा काय करणार, त्याचं पूर्ण झिरो व्हॅल्यू करणार. त्याचं पूर्ण झिरो व्हॅल्यू म्हणजे त्याचं पूर्ण तो न्यूनीकरण करण्याचा कायदा कुणाला असेल तर न्यायालयाला असेल. करणारा कायदा न्यायालय झिरो व्हॅल्यू करू शकतो, झिरो. ठीक आहे, झिरो करू शकतो. हे कलम 13(1) मध्ये सांगितलं. मला वाटतं 13(1) सर्वांना चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे की 13(1) मध्ये काय सांगितलंय की मूलभूत हक्काचं विसंगत करणारा कायदा किंवा न्यूनीकरण करणारा कायदा न्यायालय झिरो व्हॅल्यूचा करू शकतो. म्हणजे त्याचं व्हॅल्यू काय करू शकतो, पूर्णपणे कमी करू शकतं. आणि असा करण्याचा अधिकार कलम 32 अंतर्गत कुणाला आहे, कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला असा अधिकार आहे. उच्च न्यायालयाला असा अधिकार आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत की कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं, मूलभूत हक्क संरक्षण करू शकतं आणि कलम 226 अंतर्गत ठीक आहे कोण करू शकतं. ठीक आहे, कलम 13 मध्ये काय सांगितलंय तर कलम 13 टायटलच आहे, त्याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकन, पुनर्विलोकनाचा हक्क. न्यायिक पुनर्विलोकनाचा हक्क म्हणजे काय, जर मूलभूत हक्काचं हनन झालं तर असे मूलभूत हक्क पुन्हा मिळवून देण्याचा जो न्यायपालिकेचा अधिकार असतो त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार असं म्हणतात. ठीक आहे, मग या 13 मध्ये पुन्हा 13(1) सांगितलंय. ठीक आहे, 13(1) ठीक आहे, 13(1) मध्ये काय सांगितलंय की मूलभूत हक्काचा मूलभूत हक्काच्या विसंगत कायदा, विसंगत कायदा न्यूनीकरण करण्याचा अधिकार, न्यूनीकरण करण्याचा अधिकार,
करण्याचा अधिकार, म्हणजे जे मूलभूत हक्काच्या विरोधामध्ये जो कायदा असेल असा कायदा न्यूनीकरण म्हणजे त्याची व्हॅल्यू झिरो करण्याचा अधिकार न्यायपालिकेला असेल असं 13(1) मध्ये सांगितले आणि 13(2) मध्ये सांगितले. असा कायदा नष्ट करण्याचा अधिकार हा कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला असेल, कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयास आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला अधिकार असेल, उच्च न्यायालयास अधिकार असेल. ठीक आहे, म्हणजे कलम 13(1) मध्ये काय सांगितलं तर मूलभूत हक्काचा विसंगत कायदा न्यूनीकरण करण्याचा अधिकार न्यायालयाला असेल. मग न्यायालयाला कोणत्या कलमा अंतर्गत असेल तर 13(2) मध्ये सांगितलं कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला असा अधिकार असेल की तो कायदा काय करून झिरो करणं किंवा तो कायदा घटनाबाह्य असं सांगण्याचा अधिकार कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय असेल. आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला सुद्धा अधिकार असेल की उच्च न्यायालय सुद्धा मूलभूत हक्काचा विसंगत कायदा असेल तर तो कॅन्सल करू शकतो, म्हणजे मूलभूत हक्काचं संरक्षण करते हे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचप्रमाणे उच्च न्यायालय सुद्धा आहे, हे 13(2) मध्ये सांगितले. त्यानंतर 13(3) आहे, 13(3) सुद्धा खूप महत्वाचं आहे. 13(3) मध्ये कायदा शब्दाचा अर्थ सांगितला आहे की कायदा म्हणजे नेमकं काय, कारण मूलभूत हक्काला कायदा काढून घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाला कायदा काढून घेण्याचा अधिकार आहे म्हणजे काय, मग कायदा शब्द म्हणजे नेमकं काय ह्याचा सुद्धा व्याख्या कलम 13(3) मध्ये चांगल्या प्रकारे केले. आणि 13(3) ची जी व्याख्या आहे ही सर्वांना चांगल्या प्रकारे समजली पाहिजे. मग 13(3) मध्ये कोणती व्याख्या केल्या तर 13(3) च्या व्याख्येमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर भारत सरकारनं कायम स्वरूपी केलेला कायदा, भारत सरकारनं कायम स्वरूपी केलेले कायदे. ठीक आहे, भारत सरकारनं म्हणजे भारत सरकार म्हणजे कोण, भले ते महाराष्ट्राचं असू दे किंवा केंद्राचं किंवा राज्याचं, कोणताही सरकारनं केलेला कायदा हा कायद्याच्या डेफिनेशन मध्ये येतो. पुन्हा जे अध्यादेश असतात, अध्यादेश अध्यादेश मी तुम्हाला माहित आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 अंतर्गत राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे आणि कलम 213 अंतर्गत राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. तर असा अध्यादेश सुद्धा मूलभूत हक्काचा हनन करू शकत नाही कारण कायद्याच्या डेफिनेशन मध्ये काय येतं की अध्यादेश सुद्धा येतात. त्याचप्रमाणे शासनाचे जे नियम असतात त्याला आपण अधिनियम म्हणतो, अधिनियम पुन्हा नियम पुन्हा पोटनियम हे ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी काय येतात कायद्याच्या डेफिनेशन मध्ये येतात. आणि त्याचप्रमाणे या कायद्याच्या डेफिनेशन म्हणजे पुढची एक गोष्ट सांगितल्या की आपल्या ज्या परंपरा असतात, परंपरा असतात ठीक आहे, किंवा आपल्या संस्कृती जी परंपरा अथवा आपली जी संस्कृती असते, आपल्या संस्कृती अथवा परंपरा या गोष्टी सुद्धा कायद्याच्या डेफिनेशन मध्ये येतात. म्हणजे आपल्या जर एखाद्या परंपरेमुळे जर मूलभूत हक्काचं हनन होत असेल तर तो सुद्धा कायदा चुकीचा असतो. एखाद्या पर्सनल लॉ मुळे, प्रत्येक धर्माचे पर्सनल लॉ असतात, तुम्हाला पाहायला मिळतं मुस्लिम धर्माचा पर्सनल लॉ असतो, जैन धर्माचा असतो, बौद्ध धर्माचा असतो, ठीक आहे, प्रत्येक धर्म हिंदू धर्माचा जो पर्सनल लॉ आहे, प्रत्येक धर्माचे काही पर्सनल लॉ असतात. अशा पर्सनल लॉ मुळे किंवा एखाद्या परंपरेमुळे जर मूलभूत हक्काचं हनन होत असेल तर ते सुद्धा कायद्याच्या डेफिनेशन मध्ये येतात. याचा अर्थ मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी ह्या कायद्याच्या डेफिनेशनची व्याप्ती आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलाय. म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये महिलांचा प्रवेश होत नसेल तर ही असते आपली परंपरा आणि या परंपरेमुळे समानतेचा अधिकार नष्ट होत असेल, स्त्री आणि पुरुषामध्ये जर भेदभाव केला जात असेल तर ती परंपरा सुद्धा चुकीची आहे कारण परंपरा सुद्धा कायद्याच्या डेफिनेशन मध्ये येतात. आणि अशा सगळ्या काय असतात की परंपरा असतात हा नष्ट करण्याचा अधिकार कुणाला आहे तर न्यायालयाला कलम 32 आणि कलम 226 अंतर्गत आहे की ज्याच्यामुळे सबरीमाला जर प्रवेश आहे तो न्यायालयानं मान्य केला. सबरीमाला मंदिरामध्ये सर्वांचे पब्लिक मंदिर त्या मंदिरामध्ये सर्वांना काय केला, प्रवेश दिला. ठीक आहे, कारण का, कारण की परंपरा सुद्धा आपल्या मूलभूत हक्कामध्ये येतात आणि परंपरा सुद्धा मूलभूत हक्काचा भंग करू शकत नाही. याचा अर्थ बघा, म्हणजे तुम्हाला फक्त 13 टायटल असं उपयोगाचं नाही तर 13(1) माहित पाहिजे, 13(2) माहित पाहिजे, 13(3) सुद्धा माहित पाहिजे. आणि 13(3) मध्ये जी कायद्याची डेफिनेशन सांगितलं त्या कायद्याच्या डेफिनेशन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. विषय करून त्यामध्ये रूढी आणि परंपरा येतात हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. त्यानंतर 13(3) 13(4) आहे, 13(4) सुद्धा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, हे 13(4) काय सांगितलं होतं की कलम 300 13(4) मध्ये काय आहे, कलम 368 अंतर्गत
13 नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं होतं की कलम 368 अंतर्गत जर घटना दुरुस्ती केली असेल तर अशा घटना दुरुस्तीला न्यायालयीन पुनर्लोकन अधिकार प्राप्त होणार नाही असं 13(4) नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं होतं. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगेन की 13(4) मध्ये काय सांगितलं होतं की कलम 368 अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये जर घटना दुरुस्ती केली असेल तर अशी घटना दुरुस्तीच्या विरोधामध्ये न्यायालयीन पुनर्लोकन अधिकार लागू नसेल असं 13(4) मध्ये ऍड करण्यात आलं होतं. पण या 13(4) घटना दुरुस्तीमुळे काय झालं होतं की जो न्यायालयीन पुनर्लोकनाचा अधिकार आहे तो अधिकारच नष्ट होत होता. ठीक आहे, आणि तो अधिकारच नष्ट होत असल्यामुळं नंतर न्यायालयानं 13(4) हे कलम 0 व्हॅल्यूचं केलं, ते घटनाबाह्य केलं. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 13(4) आहे पण ते सध्या लागू होऊ शकत नाही कारण न्यायालयानं त्याला न्यूनीकरण केलं, म्हणजे 0 व्हॅल्यू केलंय, कारण त्यामुळं मूलभूत हक्काचं हनन होतं. ठीक आहे, मूलभूत हक्काचा जो केलेला कायदा काय होतो की घटना तर योग्यरित्या होतो, त्यामुळे 13(4) कॅन्सल केले. मग ह्या संदर्भात केशवानंद भारती खटला सुद्धा आहे, चौथा पॉईंट तुम्ही लिहू शकता की केशवानंद भारती खटला, की केशवानंद भारती खटलाने काय सांगितलं की मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो. ठीक आहे, केशवानंद भारती खटल्याने काय सांगितलं, मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतो पण भारतीय राज्यघटनेची जी मूलभूत संरचना आहे ती मूलभूत संरचना तुम्हाला बदलता येणार नाही. म्हणजे मूलभूत हक्क बदलण्याचा अधिकार दिला पण ज्या मूलभूत संरचना, संरचनेमध्ये काय सांगितलंय की न्यायिक पुनर्लोकनाचा अधिकार सांगितलाय. म्हणजे मूलभूत संरचनेमध्ये न्यायिक पुनर्लोकन आहे, हे न्यायिक पुनर्लोकन नष्ट होईल अशा प्रकारचा तुम्ही बदल करू शकत नाही असं केशवानंद भारती खटल्याने सांगितलं 1973 ला. ठीक आहे, मग केशवानंद भारती खटला सुद्धा माहित पाहिजे. ठीक आहे, मला वाटतं कलम 13 जे आहे हे कलम 13 सर्वांना चांगल्या प्रकारे समजला असेल. तर कलम 13 समजला असेल तर आपण पुढच्या कलमाला सुरुवात करूया. म्हणजे आताच कलम आहे पुढचं की आपण समानतेच्या अधिकाराला सुरुवात होतो आणि समानतेच्या अधिकारामध्ये पहिला कपार. ठीक आहे, समानतेचा अधिकार बघा भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार, समानता. ठीक आहे, कलम 14-18 मध्ये, कलम 14, कलम 15, कलम 16 आणि कलम 17 यामध्ये काय समानतेचा आहे. त्यामध्ये पहिलं कलम 14 आहे, कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान, कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान. ठीक आहे, असं त्याचं टायटल आहे. ठीक आहे, टायटल कायद्यापुढे काय असेल, कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असेल असं त्याचं टायटल आहे. मग थोडक्यात त्याचा अर्थ काय होतो की राज्य संस्था. ठीक आहे, त्याचा अर्थ काय होतो की राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता किंवा शब्द आहे किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. ठीक आहे, बघा शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो. एक पहिली गोष्ट आहे की हा अधिकार आहे सर्वांना. इथं व्यक्ती हा शब्द आहे, व्यक्ती हा शब्द म्हणजे तो भारतीय असू शकतो किंवा परकीय व्यक्ती सुद्धा असू शकतो. म्हणजे समानतेचा अधिकार कलम 14 अंतर्गत जो मिळतो तो भारतीय लोकांना सुद्धा मिळतो आणि भारतीय लोकांच्या बरोबर जे परकीय व्यक्ती भारतामध्ये येतात ह्या लोकांना सुद्धा समानतेचा अधिकार मिळतो कारण त्याचा शब्द आहे व्यक्ती. ठीक आहे, म्हणजे तू कोण तर राज्य संस्था काय करणार नाही तर नाकारणार नाही. राज्य संस्था काय नाकारणार नाही तर कायद्यापुढे समानता आणि दुसरं काय कायद्याचं समान संरक्षण या दोन्ही गोष्टी सुद्धा काय करणार नाही. न्यायपालिका नाकारणे तो शब्द आहे किंवा हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. तुमच्या पहिला किंवा आणि शब्द घातला जातो आणि पूर्ण स्टेटमेंटचा अर्थ बदलतो कारण आणि शब्दाचा अर्थ वेगळा होतो आणि किंवा शब्दाचा अर्थ वेगळा होतो. याचा अर्थ कलम 14 मध्ये ज्या डेफिनेशन सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी येतात. एक असतं पहिली तर द्या की कायद्यापुढे समानता आणि दुसरी गोष्ट येते कायद्याचं समान
कायद्याचे समान संरक्षण. दोन्ही शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे की कायद्यापुढे समानता म्हणजे नेमकं काय आणि कायद्याचं समान संरक्षण म्हणजे काय. तुमच्या परीक्षेला प्रीला क्वेश्चन येतो की कायद्यापुढे समानता ही संकल्पना आहे ती नकारात्मक आहे की सकारात्मक आहे, कायद्याचं समान संरक्षण आहे ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, हे तुमच्या परीक्षेला येतं. पुन्हा ही जी कायद्यापुढे समानता ही आपण नेमकं कुणाकडून घेतलंय हे पण तुमच्या परीक्षेला विचारतात. कायद्याचं समान संरक्षण आहे ते आपण कुणाकडून घेतलंय हे जो तुमच्या परीक्षेला विचारतं. म्हणजे तुमच्या परीक्षेला हा फक्त टायटलचा अर्थ जर माहित पाहिजेच पण त्याचबरोबर कायद्यापुढे समानता म्हणजे काय आणि कायद्याचं समान संरक्षण म्हणजे काय ह्या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. त्यांनी पहिली डेफिनेशन आपण पाहूया की पहिल्या डेफिनेशन मध्ये काय आहे तर कायद्यापुढे समानता. ठीक आहे, पहिल्या डेफिनेशनचा पहिला अर्थ पाहूया. कलम 14 आपण अभ्यास करतोय. कलम 14 मधला पहिला पॉइंट ज्यामध्ये कायद्यापुढे सर्व समान. ठीक आहे, आणि दुसरा आहे कायद्याचं समान संरक्षण. ही जी पहिली डेफिनेशन आहे कायद्यापुढे काय सर्व व्यक्ती समान असतील ही आपण ब्रिटन कडून घेतलं. ठीक आहे, कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता आहे हे कायद्यापुढे समानता ब्रिटन मध्ये भेटले. पण ब्रिटन मधून का आली तर पाठीमे रिझन होतं की ब्रिटन मध्ये तुम्हाला माहित आहे ब्रिटन मध्ये काय होतं की राजशाही व्यवस्था होते. राजशाही व्यवस्था मध्ये ब्रिटन मध्ये दोन वर्ग होते. दोन वर्ग कोणते होते ब्रिटन मध्ये तर एक वर्ग होता त्याला कुलीन वर्ग समजत होते आणि दुसरा वर्ग होता सर्वसामान्य शेतकरी किंवा मजूर. असे दोन वर्ग तुम्हाला पाहायला मिळतात फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी. फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी ब्रिटनमध्ये तुम्हाला दोन वर्ग पाहायला मिळतात. एक कुलीन वर्ग आहे आणि दुसरा शेतकऱ्यांचा शेतमजूर किंवा मजुरांचा एक वर्ग. असे दोन वर्ग होते. हा कुलीन वर्ग किती होता? हा कुलीन वर्ग 1% होता आणि हे 99% होते. आणि ह्या 1% लोकांचा अधिकार 99% लोकांच्यावर होत होतं. कारण की या कुलीन वर्गामध्ये कोण कोण येतात तर राजा, धर्मगुरु आणि सामंत हे लोक काय होतात त्या कुलीन वर्गामध्ये होतात. आणि या कुलीन वर्गांना काय होतं विशिष्ट अधिकार होते. कुलीन वर्गासाठी काय होतं विशिष्ट अधिकार होते आणि ज्या ठिकाणी विशिष्ट अधिकार असतात की सर्व व्यक्ती समान न असतात काही व्यक्तींना विशेष अधिकार की यांना हा जर विशिष्ट अधिकार असतील तर तिथं समानता होऊ शकत नाही. मग ब्रिटनमध्ये आधी असं होतं जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली या फ्रेंच राज्यक्रांती काय केलं ह्या कुलीन जो वर्ग होता जो परंपरागत वर्ग होता ह्या परंपरागत वर्ग असणाऱ्या त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले आणि ते अधिकार सर्व शेतकऱ्यांना सर्वांना समान केलं. कारण यांच्यापैकी संपत्ती सुद्धा सगळ्या कुलीन वर्गापाशी होती पण त्यांना टॅक्स देता येत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे कुलीन वर्गांच्या जवळ सर्व प्रकारची संपत्ती होती. ठीक आहे, सर्व संपत्ती त्यांना टॅक्स फ्री सुद्धा होतं. असं म्हणजे काय विशिष्ट अधिकार होते तर ते विशिष्ट अधिकार ब्रिटनमध्ये काय झालं होतं युरोपियमध्ये काय झालं होतं फ्रेंच राज्यक्रांती नष्ट केल्यानंतर नेपोलियन पूर्ण युरोपचं स्ट्रक्चर बंद केल्यानंतर ब्रिटनमध्ये पण तसंच झालं की ब्रिटनमध्ये पण सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान असतील की जे राजघराणा असेल तर राजघराण्याचे जे विशेष अधिकार होते ते ब्रिटननं काढून घेतलं. भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा आम्ही कायद्यापुढे समानता आणलं की काय भारतामध्ये जे संस्थानिक असतील जे छत्रपती असतील किंवा जे राजे असतील जे नवाब असतील हे सगळ्याचे त्या काळात आपल्याला काय होते संस्थानिक होते. ह्या सर्व संस्थानिकांना आपण काय केलं की कायद्यापुढे सर्व समान असतील कुणालाही विशेष अधिकार नसणार असं भारतीय राज्यघटनेचं कायद्यापुढे सर्व समानता ह्यामध्ये सांगितलं जातं. ठीक आहे, त्याचप्रमाणे श्रीमंत असतील गरीब असेल असं आपल्या कायद्यापुढे नसेल. श्रीमंत सुद्धा आणि गरीब सुद्धा दोघे सुद्धा भारतीय कायद्यासमोर काय असेल समान असतील. त्याचप्रमाणे सरकारी निमसरकारी किंवा खासगी असं भेदभाव तुम्हाला करता येत नाही कारण भारतीय राज्यघटनेपुढे सर्व लोक का आहेत समान आहेत. ठीक आहे, म्हणजे कायद्यापुढे समानता शब्दाचा अर्थ काय होतो की समाजामध्ये कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार नसणे म्हणजे कायद्यापुढे समानता. ठीक आहे, त्यानंतर दुसरी संकल्पना. दुसऱ्या संकल्पनेमध्ये काय सांगितले तर दुसरी समस्या आहे ती म्हणजे कायद्याचं समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण. ठीक आहे, ही समान संरक्षण म्हणजे काय तर ही संकल्पना आपण कुठे घेतल्या तर अमेरिकेकडून घेतल्या. कायद्यापुढे समान संरक्षण ही संकल्पना आपण अमेरिकेकडून घेतल्या. मग अमेरिकेकडून काय घेतलंय तर अमेरिकेच्या राजकीय व्यवस्था अमेरिकेमध्ये दोन एक प्रॉपर अमेरिकन लोक आणि दुसरं निग्रो लोक. ठीक आहे, निग्रो आणि अमेरिकन ह्या दोघांच्या मध्ये काय होता सतत संघर्ष होता. आता सुद्धा तो करंट मध्ये खूप चर्चेमध्ये आहे. ठीक आहे, की ते प्रॉपर अमेरिकन म्हणजे काय जे ब्रिटन मधून आले. ठीक आहे, अमेरिकेचे लोक आहेत ते प्रॉपर रेड इंडियन रेड अमेरिकन म्हणतात. हे रेड अमेरिकन प्रॉपर जे अमेरिकेचे होते जे पहिल्यापासून स्थायिक होते त्यांची संख्या खूप कमी आहे. अमेरिका देश निर्माण झालाय 13 वसाहती म्हणजे ब्रिटनकडून ज्या वसाहती आल्या त्या वसाहतीने अमेरिकेचं राज्य निर्माण केलं युएसए निर्माण केला 13 वसाहतीच्या. मग तिथे ब्रिटनचे लोक आणि दुसरं मग निग्रो लोक म्हणजे कुठलं आफ्रिका खंडातून
अमेरिकेच्या खाणीमध्ये काम करण्यासाठी उत्पादन करण्यासाठी ज्या लोकांचं तिथं काय झालं स्थानांतरण झालं त्या स्थानांतरण झालेल्या लोकांना काय म्हणतात निग्रो लोक. मग तिथं अमेरिकेमध्ये प्रॉपर अमेरिकन आणि निग्रो ह्या दोघांच्या मध्ये काय प्रचंड संघर्ष होत होता. त्यामुळं ह्या दोघांना सुद्धा कायद्याचं समान संरक्षण पाहिजे अशी संकल्पना सर्वात पहिला अमेरिकेमध्ये आली. अमेरिकेची हीच संकल्पना आम्ही काय घेतली भारतामध्ये घेतली आणि भारतामध्ये सुद्धा कायद्या पुढून आपण सर्वांना समान संरक्षण दिले. ठीक आहे, म्हणजे एक ब्रिटन कडून घेतलंय आणि दुसरं अमेरिकेकडून घेतलंय. ब्रिटन कडून घेतलंय ज्या काय आहे ते नकारात्मक आहे. नकारात्मक आहे म्हणजे काय की कायद्या पुढं जे समान कायद्या पुढे सर्व समान असेल कोणी उच्च नसेल म्हणजे नकारात्मक. कायद्याचं समान संरक्षण असेल म्हणजे सकारात्मक. ठीक आहे, म्हणजे एक अमेरिकन नकारात्मक आहे सकारात्मक आहे. पुन्हा यामध्ये विचार केला तर भारतामध्ये पण जाती व्यवस्था प्रचंड होत्या आणि जाती व्यवस्थेमध्ये मग काही ब्राह्मण जात होते पुन्हा शूद्र होते क्षत्रिय होते वैश्य होते असे चार वर्ण तुम्हाला व्यवस्था भारतामध्ये पाहायला मिळतात. ह्यामुळं भारतीय जाती व्यवस्थेमध्ये सर्वांना कायद्याचं समान संरक्षण असेल. एखाद्या व्यक्तीनं हा गुन्हा केला एखाद्या व्यक्तीनं काय केलं की चोरी केली तर तो ब्राह्मणांचा आहे म्हणून त्याला वेगळी शिक्षा नसेल किंवा तो शूद्रांचा म्हणून वेगळी शिक्षा नसेल तर सर्वांना एका गुन्ह्यासाठी समान संरक्षण म्हणजे समानच शिक्षा असेल हे कुठं सांगितलं तर कायद्यापुढे समान संरक्षण मध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर नोकरी असेल व्यवसाय असेल अशा सर्व ठिकाणी काय असेल सर्वांना समान संरक्षण असेल असं तुमच्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये सांगितलं आहे. म्हणजे कलम 14 अर्थ तुम्हाला समजला असेल की कलम 14 ची डेफिनेशन काय आणि त्या डेफिनेशनचे दोन अर्थ होतात ते दोन अर्थ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल हे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की कलम जे 14 आहे त्या कलम 14 ला नेमकं अपवाद कोणकोण आहे. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा अपवाद सांगितले की सर्व लोक समान असेल का नाही की सर्व लोकांच्या मधील काही लोक ह्याला अपवाद असतील म्हणजे कलम 14 ला काही अपवाद सुद्धा असतील की हे लोक मात्र काय असतील त्यांना विशेष अधिकार असतील. मग अशी विशेष अधिकार कोणाला असतील तर त्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं कलम 361 आहे. कलम 361 मध्ये सांगितलं आहे भारताचा राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या दोघांना विशेष अधिकार असतील. ओके, म्हणजे कलम 13, 14 कलम 14 मध्ये 361 कलमांतर्गत सांगितले की समानतेला कोण तर राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोन लोक काय असतील अपवाद असेल. पाठीमरीचं नाही, राष्ट्रपती हा भारताचा प्रमुख नागरिक असतो राज्यपाल हा एखादा राज्याचा प्रमुख नागरिक असतो मग त्या दोघांना विशेष अधिकार मिळतात. मग कोणते विशेष अधिकार म्हणतात की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचं जे कामकाज असतं कामकाज राष्ट्रपती ठीक आहे कामकाज राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या दोघांचे जे कामकाज असतं हे कामकाज कोणत्याही न्यायालयामध्ये उत्तराधिकारी नसेल म्हणजे त्यांच्या कामकाजासंदर्भात कोणत्याही न्यायालयामध्ये तुम्ही काय करू शकत नाही उत्तर द्या म्हणून सांगू शकत नाही. तुम्ही अशी का कृती केलं हे सांगण्यासाठी आपण त्यांच्या न्यायालयामध्ये उत्तराधिकार असणार नाही हे कलम कुठं सांगितलंय कलम 361 मध्ये सांगितलंय. त्याचप्रमाणे की त्यांनी जर पदावर असताना त्यांच्या विरोधात कोणताही फौजदारी गुन्हा नोंद करता येणार नाही अपील करता येणार नाही कारण ते भारताचे प्रथम नागरिक आहे त्यावर तुम्ही फौजदारी गुन्हा नोंद करू शकत नाही हे 361 मध्ये सांगितले. त्याचप्रमाणे जे राष्ट्रपती राज्यपाल आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही दिवाणी खटला सुद्धा नोंद करू शकत नाही पण दिवाणी खटला नोंद करता येतो 2 महिन्याची पूर्व सूचना देऊन त्या राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीच्या जो परिवार असतं त्या संदर्भात तुम्ही दिवाणी खटला नोंद करू शकता पण त्यासाठी तरतूद आहे 2 महिन्याची पूर्व सूचना देऊन. ठीक आहे, पुन्हा ते जेव्हा जे कार्यरत असतात त्यांच्याविरोधात अटक ठीक आहे अटकेविरुद्ध तुम्ही कोणतंही न्यायालय आदेश काढू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रपतींना अटक करा अशा प्रकारचा आदेश काढता येत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलंय न्याय राष्ट्रपतींना पदावरून एक महाभियोग पद्धत सांगितल्या त्या पद्धतीने आपण त्यांना दूर करू शकतो पण ह्या तरतूद आहेत की त्या राष्ट्रपती आणि राज्यपालला विशेष अधिकार देतात ते कलम 361 नुसार. ठीक आहे, म्हणजे समानतेच्या कलमाला पहिला अपवाद आहे 361A नुसार. ठीक आहे, सॉरी 361 मला वाटतं पहिला अपवाद समजला असेल. दुसरा अपवाद आहे तो 361A नुसार भारतीय राज्यघटनेचा दुसरा अपवाद तो कलम 361
61 ए नुसार, मग 361 ए नुसार कोणाला अपवाद ठरतात की भारताचं जे संसद आणि राज्य विधिमंडळ आहे ह्यांच्यामध्ये जे कामकाज होतं त्या कामकाजाचं वितिवृत्तांत, म्हणजे जे कामकाज आहे कामकाज कसं झालं काय झालं याच्या विरोधात एखादं माध्यम किंवा एखादं पत्रकार त्या माध्यमाविषयी काहीतरी सांगितलं तर त्या माध्यमाविरोधात कोणत्याही न्यायालयामध्ये आपण काय करू शकत नाही, दखल देऊ शकत नाही किंवा याचिका दाखल करू शकत नाही. म्हणजे 361 ए कलम आहे ते माध्यमांना विशेष अधिकार देतं. माध्यम आहे ठीक आहे, मग माध्यमामध्ये टीव्ही असेल बरं, टीव्ही पण येतं, दूरदर्शन येऊ शकतं, वेगवेगळे जे टीव्ही चॅनल सगळे येऊ शकतात, त्याचप्रमाणे प्रिंट मीडिया येऊ शकतं म्हणजे न्यूज पेपर येऊ शकतात, ठीक आहे, सोशल मीडिया येऊ शकतं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून कुठं तर जे संसद असतं ठीक आहे किंवा ते राज्य विधिमंडळ असतं, संसद अथवा राज्य विधिमंडळामध्ये जे कामकाज होतं, संसद व राज्य विधिमंडळामध्ये जे कामकाज होतं त्या कामकाजाचं इतिवृत्तांत, हे कामकाज संसदेमध्ये असं झालं, हे राज्य विधिमंडळामध्ये कामकाज असं झालं, ह्या कामकाजाच्या इतिवृत्तामध्ये जे माध्यमे देतात त्या माध्यमावर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही. त्याला न्यायालयामध्ये आम्ही विचारू शकत नाही की तुम्ही असं का दिला, कारण त्यांना पूर्णपणे फ्रीडम दिलं 361 ए नुसार, म्हणजे 361 ए नुसार माध्यमांसाठी विशेष अधिकार देण्यात आलं होतं. ठीक आहे, मला वाटतं 361 ए सुद्धा समजलं असेल. आणि 361 ए नंतर पुन्हा कलम 105 आहे की कलम 105 अन्वय सुद्धा काही विशेष अधिकार दिल्यात. मग कलम 105 अंतर्गत विशेष अधिकार कोणाला दिलेत तर कलम 105 अंतर्गत जे संसद सदस्य असतात, संसद सदस्य ठीक आहे, संसद सदस्य म्हणजे तुम्हाला समजतं संसद सदस्य म्हणजे कोण तर लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहाच्या सदस्यासाठी विशेष अधिकार कलम 105 अंतर्गत मिळतात. 105 काय विशेष अधिकार म्हणतात की संसदेचा सदस्य एखाद्या सभागृहामध्ये किंवा समितीच्या पुढं जो आपलं वक्तव्य करतो ते वक्तव्य कोणत्याही न्यायालयामध्ये जबाबदेह नसेल, त्या वक्तव्यावर कोणत्या न्यायालयामध्ये काय करू शकत नाही की खटला लढवू शकत नाही किंवा ते खटल्यात पात्र असू शकत नाही, म्हणजे 105 अंतर्गत संसदेला विशेष अधिकार देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 105 नंतर पुढे 105 नंतर पुन्हा कलम 194 आहे. ठीक आहे, कलम 194 कलम 194 कलम 194 जे राज्य विधिमंडळ असतात, राज्य विधिमंडळ तुम्हाला समजतं की काय की विधानसभा आणि विधान परिषद, ह्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाचं जे वृत्तांत असतं की जे विधिमंडळामध्ये एखादा विधिमंडळ सदस्य तर आपण आमदार म्हणतो, आमदार जे वक्तव्य करतील जे भाषण करतील त्याच्यावर आपण कोणत्याही न्यायालयामध्ये काय करू शकत नाही, याचिका अथवा काही दाखल करू शकत नाही, त्यांना सुद्धा विधिमंडळामध्ये बोलण्याचं वक्तव्य करण्याचं पूर्णपणे फ्रीडम 194 कलम अंतर्गत मिळतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे जसं भारतीय राज्य घटनेचं 39 सी कलम की भारतीय राज्य घटनेचं जे मार्गदर्शक तत्वामध्ये 39 सी कलम सांगितले, जिथे 39 सी कलम लागू होतं त्या ठिकाणी काय होतं की समानतेचा अधिकार आपोआप नष्ट होतो. 39 सी कलमामध्ये मध्ये काय सांगितलंय की जे संपत्तीचं 39 कलमच आहे, 39 कलममध्ये काही समानवादी समाजवादी तत्व आपल्या इथं पाहायला मिळतात, म्हणजे संपत्तीचं विकेंद्रीकरण करणार, सर्वांना साधन संपत्ती चांगले अधिकार देणार, सर्वांच्यासाठी उपजीविकेचं साधन समान करणार, असं 39 कलम पाहायला मिळतात. 39 सीमध्ये ते संपत्तीचं विकेंद्रीकरण तरतूद आहे, तर ज्या ठिकाणी 39 सी कलम लागू येतं त्या ठिकाणी समानतेचा अधिकार काय होईल आपोआप नष्ट होईल, म्हणजे 39 सी सुद्धा समानतेच्या अधिकाराला काय आहे तर अपवाद आहे, हे थोडं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे 39 सी म्हणजे राज्याची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ह्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी शासन व्यवस्था काय करू शकते, राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी शासन व्यवस्था मूलभूत हक्क न्यूनतम किंवा कमी करू शकतं आणि ते योग्य आहे. ठीक आहे, हे तुम्हाला 39 सी मध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर आणि अपवाद कोण आहेत 39 सी नंतर, भारतामध्ये जी व्यक्ती की परराष्ट्रातील राजदूत असतात, ठीक आहे, परराष्ट्रातून आलेले राजदूत हे सुद्धा काय असेल की भारताच्या समान काय असेल किंवा युनो असेल WTO असेल अशा वेगवेगळ्या परकीय सार्वभौम राष्ट्राचे जे प्रतिनिधित्व भारतामध्ये असतात त्यांच्यासाठी सुद्धा भारतामध्ये विशेष अधिकार असतील, हे सुद्धा अपवादामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कलम 14 तुम्हाला काय समजलं, 14 ची व्याख्या समजल्या, 14 ला जे कलमला अपवाद आहेत हे अपवाद तुम्हाला समजलं, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अपवादच खूप महत्वाचे आणि अपवाद तुम्हाला चांगल्या प्रकारे समज
समजले पाहिजेत, जेव्हा तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 चे अपवाद चांगल्या प्रकारे समजतील तेव्हा तुमचा अभ्यास काय होईल चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ठीक आहे, मला वाटतं कलम 14 तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. ठीक आहे, कलम 14 चांगल्या प्रकारे, कलम 14 मध्ये काय सांगितलंय हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता कलम 15 मध्ये काय सांगितलं, तर कलम 15 डेफिनेशन काय पहा की धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान ह्या कारणावरून भेदभाव मनाई. ठीक आहे, हे झालं कलम 15 टायटल. बघा, म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15 काय सांगितलं की भारतामध्ये धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कोणत्याही कारणावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यास पूर्णपणे मनाई आहे कलम 15 अंतर्गत. पुन्हा कलम 15 जरी पुन्हा कलम 15 आहे. ठीक आहे, 15-1 आहे, 15-2 आहे, 15-3 आहे, 15-4, 15-5 आणि 15-6 असे त्याचे 6 सब पॉइंट आहेत. त्यातलं पहिला 15-1 आहे. 15-1 मध्ये काय सांगितले की राज्य संस्था म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना येते की जे कलम 12 मध्ये सांगितले राज्य संस्थेच्या डेफिनेशन नुसार जी राज्य संस्था ही राज्य संस्था कोणताही भेदभाव करणार नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय तर भारतीय राज्यघटनेचं 15-1 कलम सांगतं की राज्य संस्था कोणताही भेदभाव करणार नाही की एखादी व्यक्ती या धर्माचा आहे, या वंशाचा आहे, या जन्मस्थानाचा आहे म्हणून त्याला भारताच्या राज्यघटनेपुढे वेगळं स्थान दिलं जाणार नाही. सर्व व्यक्ती राज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून समानच असतील कलम 15-1 नुसार. पुन्हा 15-2 सांगितले तर 15-2 सांगितले की जे भारतातील खाजगी व्यक्ती आहेत की भारतातील खाजगी व्यक्ती कोणताही भेदभाव करणार नाही. खाजगी व्यक्ती कोणताही भेदभाव करणार नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय तर 15-1 आहे, 15-1 सांगतं राज्य संस्था भेदभाव करणार नाही आणि 15-2 सांगितले की भारतातील कोणतीही खाजगी व्यक्ती कोणाच्याही धर्मावरून, कोणत्याही जातीवरून, कोणत्याही जन्मस्थानावरून किंवा ती व्यक्ती स्त्री आहे म्हणून कोणत्याही कारणावरून कोणताही व्यक्ती कोणताही काय करणार नाही, भेदभाव करता येणार नाही. म्हणजे 15-2 हे खाजगी व्यक्तीला सांगतं. ह्या 15-2 मध्ये 15-2A, 2B मध्ये सांगितले की ज्या ठिकाणी सार्वजनिक स्थळे असतात म्हणजे दुकाने असतील, पुन्हा करमणुकीची साधने असतील, अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीला काय करता नाही, रोखता येणार नाही, हे 15 मध्ये सांगितले. त्याचप्रमाणे जे सार्वजनिक विहिरे असतात, तलावे असतात, पुन्हा स्नानगृहे असतात, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही, हे 15-2 मध्ये सांगितलंय. तुम्हाला माहिती आहे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये काय होतं की जे सार्वजनिक स्थळे होती, सार्वजनिक मंदिरे होती, पानस्थ होते, सर्व लोकांसाठी खुली नव्हती, काही लोकांची त्यामध्ये मक्तेदारी होती, त्यांचेच मालकी हक्क होते. आता मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये 15-2 मध्ये सांगितलंय की कोणताही व्यक्ती भेदभाव करणार नाही, सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करणार नाही किंवा प्रांत जे क्षेत्र असतात अशा ठिकाणी भेदभाव करणार नाही, हे 15-2 आणि 15-1 मध्ये सांगितलंय. मला वाटतं 15-1 आणि 15-2 काय आहे ते तुम्हाला समजलं असेल. आणि 15-3 पासून समान जे कायद्यापुढे 15-3 पासून याला अपवादाला सुरुवात होते. 15-3 मध्ये सांगितले की राज्य संस्था जी आहे, राज्य संस्था महिलांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करू शकते. ठीक आहे, बघा एकीकडे हे राज्य संस्था सांगते की तुम्हाला कोणत्याही लिंगवरून ती व्यक्ती ही आहे अशा आहे म्हणून तुम्हाला कोणताही भेदभाव करता येणार नाही, पण तीच शासन व्यवस्था, तीच राज्यघटना 15-3 मध्ये सांगते की महिलांच्या विकासासाठी आणि बालकांच्या विकासासाठी तुम्ही विशेष तरतुदी करू शकता. कारण
बालकांना निरागस वातावरणामध्ये त्यांची वाढ झाली पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी बालकांच्यासाठी काही तुम्ही व्यवस्था करू शकता, जो मध्यान्ह भोजन व्यवस्था आहे हे बालकांच्यासाठी करू शकता. त्याचप्रमाणे जे महिला आहेत, भारतीय इतिहासामध्ये आपल्या महिलांना खूप तुच्छ, आपली जी पितृसत्ताक संस्कृती आणि त्या महिलांचे कोणते अधिकार दिले नव्हते, भारतीय राजघटनेने सर्व अधिकार दिले, तरी सुद्धा महिला अजून शिक्षण क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये, रोजगारामध्ये, उद्योगामध्ये, सर्व सेक्टरमध्ये महिलांना अजून कोणतंही स्थान नाही. विशेष करून राजकीय सेक्टरमध्ये तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या 1550 मध्ये 78 महिला फक्त सध्या आहेत, आधी 72 होत्या. महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळ 288 पैकी फक्त 12 महिला आहेत. यातून तुम्हाला समजतं की राजकीय महिलांचं प्रतिनिधित्व किती कमी आहे, राजकीय प्रतिनिधित्व कमी आहे. रोजगारामध्ये त्यांना अजून अधिकार तेवढे नाही, त्यांना समान कामासाठी समान वेतन सुद्धा नाही. असून मग अशा वेळी महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या प्रगतीसाठी शासन व्यवस्था 15(3) अंतर्गत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करू शकतं. वेळ आली तर महिलांच्यासाठी आरक्षण सुद्धा देऊ शकतं. जर पंचायत राज व्यवस्थेमध्ये दिलं की एखादी व्यक्ती महिला आहे म्हणून त्याला पंचायत राजमध्ये आरक्षण देऊ शकतं. तशाच प्रकारचं संसदेमध्ये पण आरक्षणाची मागणी आहे की एकूण संसदेच्या सदस्यापैकी 33% महिला पाहिजे, तेव्हाच महिलांच्यासाठी चांगल्या प्रकारचे कायदे होऊ शकतात. याचा अर्थ महिला आहे तर ती स्त्री आहे म्हणजे त्याच्या लिंगच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला आपण विशेष तरतुदी करू शकतो, कारण तसा अधिकार 15(3) नुसार भारतीय राज्यघटना कुणाला देते तर सरकारला देते. ठीक आहे, तुम्हाला माहित पाहिजे. मग त्याच्याच बेसवर महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे 15(4) मध्ये सांगितलं की जे शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या, शब्द आहे शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या जे मागास आहेत, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या जे मागास व्यक्ती आहेत, जे वंचित व्यक्ती आहेत, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही विशेष तरतुदी करू शकता. 15(4) मध्ये सांगितलंय. 15(4) मध्ये दोनच गोष्टी सांगितल्यात, एक शैक्षणिक दृष्ट्या तो मागास पाहिजे, दुसरा सामाजिक दृष्ट्या तो मागास पाहिजे. अशाच व्यक्तींना शासन व्यवस्था काय करेल, विशेष तरतुदी करेल. आणि याच्याच बेसवर तुम्हाला माहित आहे 15(4) नुसार SC ST समाजासाठी आरक्षणाची तरतूद झाली. कारण SC ST समाज काय, शैक्षणिक दृष्ट्या पण मागास होता आणि सामाजिक दृष्ट्या त्यांना समाजामध्ये कोणतंही स्थान नव्हतं. या दोन गोष्टी म्हणून SC ST समाजाला आरक्षण आलं, ते 15(4) कलमानुसार आलं. कारण 15(4) कलमामध्ये होती की शैक्षणिक व सामाजिक, तिथं आर्थिक निकष नव्हता तर शैक्षणिक आणि सामाजिक निकष होता. ह्या गोष्टी तुम्हाला 15(4) कळायला पाहिजे. ह्या 15(4) वर आरक्षणाची तरतूद झाली SC ST समाजात. 15(4) नंतर 15(5) आहे. 15(5) आहे नंतर ऍड करण्यात आलं होतं. ठीक आहे, 15(5) ची जी तरतूद आहे ती 93 घटना दुरुस्ती 2005 मध्ये ह्यात 15(5) ऍड केलं. याचा अर्थ 15(1), 15(2), 15(3), 15(4) हे भारतीय राज्यघटनेच्या मूळ राज्यघटनेमध्ये होतं. 15(5) नंतर ऍड केलं, 15(6) सुद्धा नंतर ऍड केलं. मग 15(5) कधी ऍड केलं, तर 15(5) ही 93 घटना दुरुस्ती अंतर्गत 2005 ला हे ऍड करण्यात आलं. हे कशा संदर्भात होतं की सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जे मागास असतील अशा विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेमध्ये, सरकारी प्लस खाजगी शिक्षण संस्थेमध्ये आरक्षणाची तरतूद असेल. ठीक आहे, कुणाला, तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी काय असेल की ज्या खाजगी प्लस सरकारी ज्या शिक्षण संस्था आहेत ह्या शिक्षण संस्थेमध्ये आरक्षणाची तरतूद असेल असं 15(5) नंतर ऍड केलं. आणि याच्या अंतर्गतच काय झालं, 27% ओबीसी साठी शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण आलं 15(5)च्या कलमा अंतर्गत. ठीक आहे, हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. इथे SC ST समाजाला आरक्षण आलं, इथे महिलांच्यासाठी आरक्षण आलं, आणि इथं ओबीसी समाजाला फक्त शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण आलं. ठीक आहे, हे शिक्षण संस्थेमध्ये आलं हे तुम्हाला माहित पाहिजे. पुन्हा हे शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण अचानकपणे आलं का, तर त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की मंडळ याच्या सुरुवातीला काकासाहेब काटे कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन झाला होता. त्यामध्ये जे ओबीसी समाज आहेत, ओबीसी समाजाची जनगणना करून त्यांना आरक्षणासंदर्भात कोणत्या तरतुदी केल्या पाहिजेत का. ओबीसी याचा अर्थ होतो इतर मागासवर्गीय. ती SC ST समाज सोडून बाकीचे जे भारतामध्ये मागास आहेत त्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल का. भारतामध्ये फक्त SC ST आहेत का, बाकीचे भरपूर मागास आहेत. सर्वांना प्रगत करायचं असेल तर त्यांच्या काय करता येईल यासाठी काकासाहेब कालेकर आयोग स्थापन झाला होता. त्या काकासाहेब कालेकर आयोगाने शिफारस केली होती की ओबीसी साठी पण तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद काकासाहेब कालेकरांनी सांगितली. पण त्याच टायमाला 1977 ला सरकार चेंज झाल्यानंतर मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ आयोग स्थापन झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ओबीसीच्या विकासासाठी, ओबीसीच्या प्रगतीसाठी तुम्हाला काय करता येईल या मंडळ आयोगाची. मंडळ आयोग अभ्यास केलं, मंडळ आयोगाने सांगितलं साधारणपणे
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मंडल आयोगाने नियरली 3700 च्या आसपास ओबीसी होतो या जातीचं काय केलं, त्यांनी अनालिसिस केला, अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की ओबीसींच्या विकासासाठी सुद्धा ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे असं मंडल आयोगाची शिफारस सांगितली. 1977 ती शिफारस 1980 ला त्याची शिफारस आल्या होत्या, पण मंडल आयोगाची शिफारसी भारतीय राजघटनेमध्ये स्वीकारण्यात आल्या नव्हत्या. त्या मंडल आयोगाच्या एकूण शिफारसीपैकी एक शिफारस होती की ओबीसींना काय करा, शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा आरक्षण द्या. आणि त्या मंडल आयोगाची एक शिफारस मान्य केली. अजून भरपूर मंडल आयोग अजून काय आहे शिल्लक आहे आणि भरपूर मागणी असते सध्याच्या करंटमध्ये की मंडल आयोगाच्या ज्या शिफारसी होत्या ज्या ओबीसीसाठी की एकूण लोक भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 52% हा ओबीसी समाज आहे, त्या ओबीसी समाजाच्या विकासासाठी त्यांच्यासाठी काहीतरी विशेष तरतुदी करा, त्यांची सुद्धा प्रगती करा, ते सुद्धा मागास आहेत तरी मंडल आयोगाला होता, पण त्या मंडल आयोगाच्या सर्व शिफारसी अजून स्वीकारलेल्या नाहीत. त्या मंडल आयोगाच्या शिफारसीच्या बेसवर हे 15-5 जे ओबीसीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. 15-5 मध्ये त्यामध्ये शिक्षण संस्थेला 27% आरक्षण मिळालं. ठीक आहे, त्या 15-5 नंतर पुन्हा 15-6 हे घटनेमध्ये ऍड करण्यात आलं होतं. काय घटनेमध्ये असा उल्लेख होता की शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या आरक्षण द्या, आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, आर्थिक निकषावर तुम्ही विशेष तरतुदी करू शकत नाही. याच्या बेसवर मग सध्या भारतामध्ये जे उन्नत जाती आहेत त्यांच्यामध्ये पण आर्थिकदृष्ट्या खूप मागास आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना सुद्धा आरक्षणाची तरतूद आहे. मग त्याच्या बेसवर भारतीय राज्यघटनेमध्ये 15-6 हे कलम ऍड करण्यात आलं. ठीक आहे, 15-6 हे कलम ऍड करून 15-6 कलम नेमकं काय होतं, तर 15-6 कलम मध्ये सांगितलं होतं 104वी घटना दुरुस्ती अंतर्गत 2019 ला हे 15-4 कलम ऍड केलं. त्यामध्ये सांगितलं की भारतामध्ये ते आर्थिकदृष्ट्या मागास असणार आहेत, आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा 10% आरक्षण असेल असं 15-6 मध्ये सांगण्यात आलं होतं. जे 15-6 हे लेटेस्ट आहे 2019 ला ऍड केलं होतं. आर्थिक निकषावर जे लोक आर्थिकदृष्ट्या मागास असतील त्यांच्यासाठी सुद्धा शासन व्यवस्था विशेष तरतुदी करू शकेल हे 15-6 मध्ये ऍड केलं होतं ते 2019 ला. ठीक आहे, बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. कलम 15 काय आणि 15-1 15-2 15-3 15-4 15-5 आणि 15-6 ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत, कारण इथूनच आरक्षणाला सुरुवात होते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या जर कन्सेप्ट तुमच्या कम्प्लीट नसेल तर तुम्हाला कळू शकत नाही की आरक्षण कशाच्या बेसवर येतं. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना 15 कलम समजला असेल. 15 कलम नंतर आपण पुढचं कलम घेऊया. 15 नंतर पुढचं कलम आहे कलम 16. ठीक आहे, कलम 16 मध्ये काय सांगितल्यात की सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी असेल. सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी, सर्वांना समान संधी. ठीक आहे, हे सांगितलंय कलम 15-16 मध्ये. ठीक आहे, कलम 16 सगळ्यांना समजतं. सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी असेल की भारतीय राज्य क्षेत्रामध्ये जे सर्व लोक आहेत सर्वांना, भारतामध्ये जी सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी असेल हे कलम 16 मध्ये सांगितले. मग त्यामध्ये पुन्हा 16-1 कलम 16-1 मध्ये काय सांगितले पहा की राज्य संस्थेच्या नियंत्रणाखाली कोणत्याही पदासाठी किंवा रोजगारासाठी नेमणूक करत असताना सर्व नागरिकांना समान संधी असेल. म्हणजे राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील सर्व रोजगार नियंत्रणाखालील सर्व रोजगारामध्ये खालील सर्व रोजगारामध्ये रोजगारामध्ये सर्वांना काय असेल, समान संधी असेल. ठीक आहे, हे झालं कलम 19-1 मध्ये. म्हणजे सरकारच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या सर्व रोजगार, भले ती युपीएससी असून दे एमपीएससी असून दे, आम्हाला पत्र सरकारी अधिकारी नियुक्ती करता येते ना, मग त्यामध्ये सर्वांना समान संधी आहे. त्याचबरोबर सरकारची कोणतीही नोकरी कोणताही रोजगार ह्या सर्व रोजगारामध्ये किंवा त्यांच्या नेमणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदावर नेमणूक करत तर नेमणुकीबाबत सुद्धा सर्वांना काय असेल, समान संधी असेल. हे कलम 15-1 सांगत सॉरी कलम 16-1 सांगतं. 16-1 नंतर 16-2 आहे. 16-2 सांगतं की एखाद्या व्यक्तीला रोजगार देत असताना तो धर्म वंश जात ठीक आहे लिंग किंवा जन्मस्थान किंवा त्याचा कुळ कोणता आहे अशा कोणत्याही कारणावरून त्याला रोजगारावरून दूर करता येणार नाही, रोजगार नाकारला जाणार नाही. ठीक आहे, हे तुम्हाला 15
16:2 मध्ये पाहायला मिळतं. 16:2 सुद्धा स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे की कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, लिंग किंवा कुल किंवा जन्मस्थान अशा कोणत्याही कारणावरून त्याला सरकारी नोकरीतून नाकारलं जाणार नाही, हे कलम 16:2 सांगतं. 16:1 आहे सर्वांना समान संधी, 16:2 की याच्यावर तुम्हाला नाकारता येणार नाही, आणि 16:3 पासून ह्याला सुद्धा अपवादाला सुरुवात होते. मग 16:3 मध्ये पहिला अपवाद आहे, 16:3 मध्ये काय सांगितल्यात की एखादं राज्य आहे, तुम्हाला भारताचं स्ट्रक्चर माहित आहे, भारताचं स्ट्रक्चर काय, भारत असा आहे, ठीक आहे. भारताचं स्ट्रक्चर जर विचार केला की हा भारताचं स्ट्रक्चर असा आहे, तर भारताचं केंद्र सरकार आहे, भारतामध्ये प्रत्येक राज्य सरकार आहे, असे महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश असे भारतामध्ये राज्य वेगवेगळे राज्य पण आहेत. तर कलम 16:3 मध्ये सांगितलंय की एखादं महाराष्ट्राची नोकरी ही महाराष्ट्रीयांच्यासाठी करायची, की महाराष्ट्रातील सर्व रोजगार हा फक्त मराठी बांधवांच्या साठीच असेल असं करता येईल का? एखाद्या राज्याची नोकरी, एखाद्या राज्याची नोकरी त्या राज्यातील लोकांच्या साठीच फक्त अशा स्वरूप कायदा करता येतो का? तर कलम 16:3 मध्ये सांगितलंय की एखाद्या राज्यातील नोकरी त्या राज्यातील लोकांच्या साठी करता येईल, तर असा कायदा करण्याचा अधिकार संसदेला असेल. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातील चर्चेमध्ये आहे ना, भूमिदारांना काय असेल इथली नोकरी, म्हणजे जे प्रॉपर महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहेत, जे मराठी लोक आहेत, त्यांनाच महाराष्ट्रातील 80% रोजगार असेल असं सध्या चर्चेमध्ये आहे. पण असं करता येतं का? असं करता येतं, पण त्यासाठी तशा प्रकारचा, तशा आशयाचा कायदा पहिला संसदेमध्ये पारित करावा लागेल, राज्य विधिमंडळामध्ये नाही. कारण संसदेमध्ये 16:3 मध्ये सांगितलंय की तसा कायदा करण्याचा अधिकार संसदेला दिला, राज्य विधिमंडळ. त्याला एक अपवाद आहे, त्या अपवादामध्ये सांगितलंय की आंध्र प्रदेश वगळता, म्हणजे आंध्र प्रदेश तेवढे त्या राज्यातील रोजगार त्या राज्यातील लोकांच्या साठी करू शकतं, कारण त्याला अपवाद त्यांनी सांगितला आंध्र प्रदेश. कारण आंध्र प्रदेश संस्कृती वेगळी होती, सांस्कृतिकांचा खूप भिन्न होता, तर त्याच्यासाठी आपण विशेष तरतुदी केली. ठीक आहे, आंध्र प्रदेश लोकांना नोकरी त्या आंध्र प्रदेश लोकांच्या साठीच असेल, पण जसं जर महाराष्ट्राला करायचं असेल तर महाराष्ट्राला पहिला संसदेने कायदा करावा लागेल. कारण का? की अखंड भारत आणि अखंड भारतामध्ये प्रादेशिक वाद होता कामा नये. प्रत्येक व्यक्ती कुठेही रोजगार करू शकते, कुठेही कमवू शकते आणि तिथे जीवन जगू शकते असं घटनाकारांचा समज होता. की आमच्या अंतर्गत मतभेद होता कामा नये, की मी महाराष्ट्राचा आहे, मी कर्नाटकचा आहे, मी युपी, अशा अंतर्गत मतभेद होता कामा नये. त्यामुळे घटनाकारांनी हे काय केलं होतं, 16:3 कलम ऍड केलं होतं की तसं संसद कायदा करेल. ठीक आहे, पण सध्या ते खूप चर्चेमध्ये पण आहे, त्यापाठी रिझन वेगळे आपण कधी करंट टॉपिक मध्ये विश्लेषण करू की महाराष्ट्र रोजगार फक्त महाराष्ट्राला मिळणं का गरजेचं आहे, पाठीमध्ये रिझन कोणता आहे, ह्या सगळ्या स्ट्रक्चर आपण नंतर एखाद्या लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे, पण आता ते चर्चेमध्ये पण आहे, ते 16:3 कलम सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजलं असेल. 16:3 कलम मध्ये काय सांगितले, 16:3 कलम 16:4 आहे. ठीक आहे, 16:4 कलम मध्ये काय सांगितले, 16:4 कलम मध्ये सांगितले राज्य संस्था. ठीक आहे, राज्य संस्थेचे एखाद्या वर्गाच्या उन्नतीसाठी काही रोजगार काय करू शकते, विशेष त्यासाठी विशेष तरतुदी करू शकते. ठीक आहे, म्हणजे राज्य संस्था आपल्या सेवेतील काही संस्था काही विशिष्ट वर्गासाठी काय करू शकते, राखीव ठेवू शकते, त्या विशिष्ट वर्गासाठी काय करू ते तरतुदी करू शकते. हे 16:4, आणि या 16:4 बेसवर काय येतं, मग आरक्षण येतं, नोकरीतील आरक्षण हे 16:4 कलमानुसार येतं. ह्या 16:4 कलमामध्ये तरतूद अशी आहे की राज्य संस्था आपल्या सेवेतील काही सेवा काय करू शकतं, राखीव ठेवू शकते एखाद्या व्यक्तीसाठी. म्हणजे 16:4 मध्ये नोकरीतील आरक्षण येतं, हे सगळ्या माहिती पाहिजे. SC ST किंवा मागासवर्गीयांच्यासाठी आरक्षण हे 16:4 कलमातून येतं. या 16:4 कलमामध्ये काय की नोकरीमध्ये आरक्षणाची तरतूद आहे. मग नोकरीमध्ये आरक्षण मिळालं तर मग बढतीतील आरक्षण असेल का? की तुम्ही एखादा व्यक्ती IAS झाला, IAS नंतर पुढच्या पोस्टला गेला पाहिजे का? मग त्यासाठी आरक्षण पाहिजे का? मग हे पुन्हा चर्चेमध्ये आलं की आरक्षण जर तुम्ही दिलं, आपण आरक्षणाबरोबर बढतीतील आरक्षण पाहिजे का? तर भारतीय राज्यघटनेमध्ये 16:4 नंतर 16:4A आणि 16:4B हे दोन कलम नंतर ऍड करण्यात आले. 16:4A आणि 16:4B हे 16:4A मध्ये काय सांगितलं होतं की आरक्षणामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी बढतीतील आरक्षण सुद्धा लागू असेल, हे 16:4A मध्ये सांगितलं होतं. आणि एखाद्या वेळी बढतीतील आरक्षण जागा रिक्त असेल तर ती जागा रिक्त जागा काय झाली, पुढच्या वर्गी एखादी आरक्षणासाठी एखादी जागा रिक्त असेल तर ती रिक्त जागा काय स्वतंत्र वर्ग म्हणून घोषित केली जाईल, हे 16:4B मध्ये सांगितलंय.
म्हणजे एखाद्या भरतीचे आरक्षण जागा रिक्त असेल तर ती स्वातंत्र्य वर्ग म्हणून गृहित धरली. 16(4)(b) मध्ये सांगितलंय, 16(4)(a) मध्ये भरतीतील आरक्षण सांगितलंय. सध्या न्यायालयाने एक निर्णय दिला, न्यायालयाने सांगितलं की भरतीतील जे आरक्षण आहे ते चुकीचं आहे, ते अवैध असं सध्या न्यायालयाने घोषित केलं होतं. त्यावर प्रश्न मोठा प्रश्नचिन्ह पण निर्माण झाला, संघर्ष पण चालू झाला की न्यायालयाने सांगितलं की भरतीच्या आरक्षणामुळे समानतेचा अधिकार नष्ट होतं असं न्यायालयाने सांगितलं आहे. आणि त्यावर मग मोठा प्रश्न पण सरकार आपली बाजू मांडत आहे की भरती जर एखाद्या समाजाच्या विकासासाठी भरती ते आरक्षण पाहिजे की एखाद्या व्यक्ती फक्त एका प्रोसेस मध्ये जाऊन तो तिची प्रगती होऊ शकत नाही, तर त्या प्रोसेसच्या सर्वोच्च स्थानापर्यंत गेला पाहिजे, तो नियंत्रण करणाऱ्या निर्णय घेणाऱ्या अथॉरिटी मध्ये सुद्धा गेला पाहिजे. कारण ओबीसी एसटी आणि एसबीसी हे जो समाज आहेत, या ओबीसी समाजाचं एकूण निर्णय प्रक्रियामध्ये जर तुम्ही विचार केला तर त्यांचा वाटा खूपच कमी आहे. पीएम कार्यालय, राष्ट्रपती भवन आहे, कॅबिनेट पुन्हा वेगळे सचिवालय, मंत्रालय, सुपर क्लास अधिक आहे, ह्या सगळ्यामध्ये एससी एसटी ओबीसी किती आहेत तर ते खूप नगण्य आहेत. सरासरी 0.001% आहेत, म्हणजे तिथं त्यांना भरतीतील आरक्षण नसल्यामुळे भरतीचं आरक्षण त्यांना फायदा घेऊन ते पुढच्या स्तरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तर अशा लोकांना निर्णय घेणाऱ्या अथॉरिटी पर्यंत पोहोच करायचा असेल तर त्यांना भरतीतील पण आरक्षण पाहिजे अशी प्रमुख मागणी असते. न्यायालय सांगतं मात्र भरतीतील आरक्षणामुळे समानतेचा अधिकार नष्ट होतो. त्यामुळे 16(4)(a) आणि 16(4)(b) दोन गोष्टी खूप चर्चेमध्ये असतात, त्यामध्ये प्रचंड तुम्हाला विरोध सुद्धा पाहायला मिळतं. पहिला 16(4) म्हणजे काय ते कळलं की राज्य संस्था काही सेवा काय करू शकतं की राखीव ठेवू शकतं काही लोकांच्या साठी. आणि 4(a) मध्ये सांगितले भरतीचं आरक्षण, 4(b) मध्ये सांगितलंय भरतीचं आरक्षण रिक्त असेल तर पुढल्या वर्षी ती जागा काय काय गृहित धरली, स्वातंत्र्य वर्ग म्हणून गृहित धरलं असेल, हे 16(4)(b) सांगितलंय. ठीक आहे, त्याचं 16(4)(b) नंतर 16(5) पण ऍड की 16(5) भारतीय राजघटनेमध्ये 16(5) सुद्धा पाहायला मिळतं. मग 16(5) कशा संदर्भात आहे, एखाद्या धार्मिक संस्थेच्या किंवा सांप्रदायिकच्या प्रशासनामध्ये त्या धर्माचा व्यक्ती असू शकतो. म्हणजे समजा एखाद्या तिरुपती किंवा एखाद्या संस्थानिक आहे, धार्मिक संस्थानिक आहे, तर त्या धार्मिक संस्थानिकांच्या नियोजनामध्ये किंवा प्रशासनामध्ये त्या धर्माचा व्यक्ती असू शकतो. तिथं त्या धर्माच्या द्वारा काय केलं जाईल, आपण विभाजन काय केलं जाईल, तर तुलना केली जाईल अशी, म्हणजे धर्माच्या द्वारा तिथं काय त्यांना विशेष अधिकार दिले जातील. कुठं, तर फक्त सांप्रदायिक किंवा धार्मिक संस्थे ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे तो 15(5) मध्ये जो धार्मिक संस्थेचा अपवाद सांगितलाय तो थोडं तुम्हाला माहित पाहिजे. पण त्यावरून सध्या विवाद चालू आहे की प्रत्येक धर्माच्या संस्थेमध्ये किंवा त्या अथॉरिटीमध्ये सर्व धर्माचे लोक पाहिजेत, कारण देवामध्ये पण एक सर्व धर्माचे लोक पाहिजे अशी प्रमुख मागणी असते की एखाद्या मंदिराचा पुजारी आहे तर ते पुजारी सर्व धर्माचेच पाहिजे अशी पण प्रमुख मागणी वाले का, सर्वांना समान अधिकार पाहिजेत. ठीक आहे, ते पण त्या भारतामध्ये चालू आहे, म्हणजे तर परंपरा आणि भारतीय राज्यघटना दोघांच्या मध्ये संघर्ष चालू होतो, तो संघर्ष पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. राज्यशास्त्र समजून घ्यायचं असेल, मूलभूत हक्क समजून घेतले पाहिजे घ्यायचे असतील तर सुद्धा समाजामध्ये जे चालू आहे, समाजाचे जे संघर्ष चालू आहे तो संघर्ष तुम्हाला कळाला पाहिजे. घटनेमध्ये काय सांगितलंय, व्यवहारामध्ये काय आहे, दोघांचा संघर्ष जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर तुम्हाला यूपीएससी मेन्सचे आन्सर रायटिंग करता येतात, अन्यथा करता येऊ शकत नाही. फक्त पाठांतर करून चालणार नाही तर व्यवहारवाद सुद्धा त्याला तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, चला, मला वाटलं 15(5) तुम्हाला समजलं असेल, 15(5) नंतर 15(6) आहे, सॉरी 15(16)(5) सुद्धा समजलं असेल, 16(5) नंतर पुन्हा 16(6) आहे. 16(6) मध्ये काय सांगितले, मागच्या प्रमाणे 15(6) मध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचप्रमाणे की जो वर्ग आर्थिक दृष्ट्या मागास असेल, आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या वर्गाला सुद्धा नोकरीसाठी विशेष तरतुदी करता येतील, म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या वर्गासाठी सुद्धा आरक्षण देता येईल. हे 16(6) हे कधी 2019 104व्या घटनादुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं आहे. मला वाटतं कलम 16 सुद्धा सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजला असेल. 16(1), 16(2), 16(3), 16(4), 16(4)(a), 16(4)(b) आणि 16(5) आणि 16(6) एवढे तिचे सब पॉइंट आहेत. सगळेच पॉइंट तुमच्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूपच महत्वाचे होतात. चला कलम 16 पुढे कलम 17 मध्ये काय सांगितलेत पहा, की कलम 17 मध्ये सांगितलेत अस्पृश्यता नष्ट करणे हे शासन व्यवस्थेचं काय असेल, एक कर्तव्य असेल, एक जबाबदारी असेल. आणि शासन व्यवस्था भारतातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असेल हे कलम 17 मध्ये सांगितलंय. ठीक आहे, कलम 17 हे सकारात्मक आहे, शासन व्यवस्था विशेष अधिकार देतं की तुम्ही काय करा की अस्पृश्यता नष्ट करा. मग मला सांगा एखादी गोष्ट घटनेमध्ये ऍड करून त्याची अंमलबजावणी होऊ शकते का, घटनेच्या कलम 17 मध्ये सांगितलं की अस्पृश्यता नष्ट करा. भारतीय इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जी अस्पृश्यता खूपच प्राचीन कालखंडापासून आहे,
इसवी सन पूर्व कालखंडापासून भारतामध्ये तुम्हाला अस्पृश्यता पाहायला मिळते की समाजात चार वर्गामध्ये विभागला होता. त्याचा खालचा वर्ग जो होता म्हणजे शूद्र म्हणतात, शूद्रांना कोणतेही अधिकार नव्हते. त्या शूद्राच्या ठिकाणी म्हणजे महिला पण होत्या, म्हणजे महिलांना सुद्धा कोणताही अधिकार नव्हता आणि महिलांना समाजामध्ये तुच्छतेची वागणूक होती. ती जी महिलांना एकदम समाजामध्ये कोणतंच स्थान नव्हतं, अशा वेळी महिलांना जी वार्तणूक जी वागणूक आहे त्यांना जी अस्पृश्यता मांडली गेली होती, त्यांना सर्वांना किंवा शूद्रांना जे भारताचे म्हणजे स्थान होतं ह्या सर्वांना समानतेचं स्थान मिळवण्यासाठी राज्य संस्था प्रयत्न करेल हे कलम 17 मध्ये सांगितलं. मी एखादी तुम्हाला माहिती भारतीय राज्यघटनेमध्ये एखादा शब्द ऍड केला, एखादं कलम ऍड केलं म्हणजे त्याची अंमलबजावणी होऊ शकते का, भारताची अस्मिता नष्ट होऊ शकते का, तर ते शक्य नसतं. कारण काही कायद्याचा अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी एखादा अधिनियम करावा लागतो. की भारताच्या कलम 17 मध्ये सांगितलं म्हणून अस्पृश्य जाणार नाही, तर सरकारनं त्या अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सरकारनं मग काय केलं की 1955 अस्पृश्यता भारतातील अस्पृश्यता निवारण्यासाठी 1955 सरकारनं अस्पृश्यता अपराध कायदा केला. म्हणजे 1955 सरकारनं 1955 अस्पृश्यता अपराध कायदा पारित केला. अपराध कायदा 1955 हा अधिनियम पारित केला. अस्पृश्यता अपराध कायदा 1955 हा अधिनियम पारित केला. ठीक आहे, तरी सुद्धा भारतातली अस्पृश्यता कमी होऊ शकलं नाही. मग त्यामुळे 1989 ठीक आहे 1989 सरकारनं काय केलं की SC ST अत्याचार निवारण कायदा पारित केला. म्हणजे 1989 काय SC ST निवारण अत्याचार निवारण कायदा 1989 पारित केला. त्याला नंतर अट्रॉसिटी म्हणतात की एखाद्या गोष्टीमध्ये जर काय केलं की अस्पृश्यतेचं तिथं पालन केलं तर त्या व्यक्तीवर काय केलं तर कारवाई केली जाईल, अधकल पात्र तो गुन्हा समजला जाईल. म्हणजे भारतामधील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या दोन कायद्यांतर्गत सरकारनं करण्याचा प्रयत्न केला. एक होता 1955, दुसरा होता 1989. मग तुम्हाला माहित पाहिजे कलम 17 मध्ये काय सांगितलं, कलम 17 बेसवर कोणते दोन अधिनियम केलेत आणि ते दोन अधिनियम सध्या खूपच चर्चेमध्ये, त्यामुळे ते अधिनियम सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजेत. कारण अट्रॉसिटी मध्ये मग कोणता गुन्हा आहे कोणता गुन्हा नाही, कारण ते प्री साठी खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे, बघा कलम 17 सोपा आहे सगळ्यांना, कलम 17 समजत असेल. कलम 17 नंतर पुन्हा कलम 18 भारतीय राज्यघटनेचं कलम 18 समानतेमधील लास्ट कलम, कलम 18 ठीक आहे. कलम 18 मध्ये काय सांगितलं पहा. ठीक आहे, कलम 18 मध्ये सांगितलेत किताब व पदव्या नष्ट, किताब आणि पदव्या, ठीक आहे, पदव्या नष्ट केले. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 18 मध्ये सांगितलंय किताब व पदव्या पूर्णपणे नष्ट केलेत. किताब म्हणजे काय की पदव्या म्हणजे काय, भारतामध्ये किताब होते राजा, छत्रपती, नवाब, ठीक आहे, पुन्हा राणी, अशा पदव्या होत्या. त्या पदव्या मिळाल्या काही लोकांना विशेष अधिकार मिळत होते आणि जेव्हा काही लोकांना विशेष अधिकार मिळतात तेव्हा समाजातील समानता काय होते, नष्ट होते. मग असे जे विशेष अधिकार देणाऱ्या ज्या पदव्या होत्या त्या किताब होत्या कलम 18 नंतर काय केल्या, पूर्णपणे नष्ट केल्या आणि सर्व लोकांना समान अधिकार दिले, संस्थानिकांचे सर्व अधिकार काढून घेतले. मग त्या कलम 18 मध्ये पुन्हा 18(1) आहे, 18(1) मध्ये सांगितलंय की राज्य संस्था, ठीक आहे, राज्य संस्था डेफिनेशनचा अर्थ समजतो राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये कोण कोण येतं की राज्य संस्था कोणताही किताब देणार नाही, कोणताही किताब देणार नाही. ठीक आहे, हे 18(1) मध्ये सांगितले. म्हणजे भारत सरकार कोणताही किताब देणार नाही, राज्य सरकार कोणताही किताब देणार नाही हे 18(1) मध्ये सांगितले. 18(2) मध्ये सांगितलंय की भारताचा नागरिक भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही देशाकडून काय घेणार नाही, किताब घेणार नाही. ठीक आहे, घेणार नाही. ठीक आहे, दोन्हीतला फरक समजून दे. एका ठिकाणी आहे राज्य संस्था देणार नाही, दुसरीकडे आहे जी व्यक्ती आहे जी भारतीय नागरिक आहे ते दुसऱ्या देशांच्याकडून घेणार नाही. ठीक आहे, याचा अर्थ भारत सरकार देणार नाही आणि तुम्ही दुसऱ्या देशाकडून घ्यायचं पण नाही, म्हणजे याचा अर्थ पूर्णपणे किताब काय होतं, नष्ट होतं. पुन्हा एखादी व्यक्ती आहे की तो भारताचा नागरिक नाही, दुसऱ्या देशाचा नागरिक आहे पण भारताच्या प्रशासनामध्ये तो व्यक्ती काम करतो, एखाद्या पदावर आहे, मग अशा व्यक्तीसाठी तुम्हाला 18(3) मध्ये तरतूद आहे की एखाद्या व्यक्ती तो भारत सरकारच्या नोकरीमध्ये कामाला आहे पण तो दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारत असेल तर असा व्यक्ती सुद्धा राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय
कोणताही प्रकारचा किताब घेणार नाही ते 18-3 मध्ये सांगितलंय. हे परकीय व्यक्तीला आहे की जो भारत सरकारच्या प्रशासनामध्ये किंवा भारत सरकारच्या कामकाजामध्ये भाग घेतो त्याला सुद्धा किताब घेण्यात मत काय केले बंदी घातली. 18-3 तर पुन्हा 18-4 आहे. 18-4 मध्ये सांगितले की भारत सरकारमध्ये किंवा राज्य संस्थेमध्ये लाभाचं पद धारण करणारा व्यक्ती, 18-4 मध्ये काय सांगितलंय भारत सरकारमध्ये लाभाचा पद धारण करणारा व्यक्ती कोणत्याही राष्ट्राकडून कोणत्याही प्रकारचं बक्षीस किंवा सन्मान किंवा मानपत्र भारत सरकारच्या परवानगीशिवाय घेणार नाही हे 18-4 मध्ये सांगितलंय. ठीक आहे, बघा 18-1 18-2 18-3 आणि 18-4 चारही गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. एकदम सिंपल आहे. त्यामध्ये न्यायालयाचा निर्णय पण आहे. न्यायालयाने सांगितलंय की एखाद्या व्यक्तीच्या राष्ट्रीय पुरस्कार जे असतात हे राष्ट्रीय पुरस्कारची जी घटनात्मकता आहे ती न्यायालयाने मात्र मान्य केली की एखाद्या व्यक्तीच्या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही जर काय केला असाल गुणवत्तेच्या आधारावर त्याचा सन्मान केला असाल सत्कार केला असाल तर तो सत्कार मान्य केला. सैनिक सेक्टरमध्ये सैनिकाच्या जी वीरगाथा असतात त्यांना सुद्धा जे किताब असतात ते न्यायालयानं मान्य केलं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वीरचक्र ठीक आहे असे पुरस्कार दिले जातात. पुन्हा पद्मभूषण पद्मविभूषण असेल भारतरत्न असेल अशा प्रकारचे जे किताब आहेत ते गुणवत्तेच्या आधारावर आहेत. अशा किताबाला मात्र न्यायालयानं काय दिली होती परवानगी दिल्या. म्हणजे आता न्यायालयाचा निर्णय सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्याबेसर कोणते पुन्हा जे भारतीय किताब भारतीय राजघटनेचा विचार केला तर भारतीय राजघटनेमध्ये 1977 जेव्हा 1977 जो मुरारजी देसाईंचं सरकार आलं होतं ह्या सरकारनं भारतातलं किताब पदव्या पदव्या की ज्या भारतरत्न वगैरे होत्या असं सगळ्या पदव्या काय केल्या होत्या पूर्णपणे बंद केल्या होत्या. पुन्हा 1980 जेव्हा इंदिरा गांधीचं सरकार आलं इंदिरा गांधी पुन्हा त्या पदव्या पुन्हा काय केल्या सुरुवात केल्या. म्हणजे 1977 ते 1980 ह्या 3 वर्षाचा कालावधी आहे. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अशा पदव्या किंवा किताब द्यायचं काय झालं होतं सरकारनं थांबवलं होतं ही पण गोष्ट तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, मला वाटतं इथं आता लेक्चरमध्ये आपलं जे समानतेचा अधिकार आहे तो समानतेचा अधिकार आता कम्प्लीट होतो. ह्यामध्ये आपण पहिलं कायद्यापुढे समानता म्हणजे नेमकं काय दुसरं पाहिलं धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही हे दुसरा पार्ट पाहिला. तिसऱ्या पार्ट मध्ये आपण पाहिलं नोकरीमध्ये समान संधी असतील. चौथ्या पार्ट मध्ये पाहिलं अस्पृश्यता नष्ट करणे आणि पाचव्या पार्ट मध्ये पाहिलं ते म्हणजे किताब किंवा पदव्या नष्ट करणे. अशा 5 गोष्टी आपण आताच्या लेक्चर मध्ये पाहिलं. आताचं लेक्चर जर आवडलं असेल तर नक्कीच मित्रांना शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की व्हिडिओ सगळ्यात पहिला तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आता आपण इथं थांबूया. थँक्यू.